तर आपण या व्हिडिओमध्ये फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर सर्वात अगोदर फॉर्मुला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू पहिल्या कंसामध्ये घ्यायचं ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढायचं आहे। सो हा आहे आपला आजचा बेसिक फॉर्म्युला। आता हे करत असताना सर्वात अगोदर आपण एक छोटं एक्झाम्पल घेऊ। तर आपल्याकडे प्रॅक्टिस सेट आहे 6.2 यामधला आपण फिफ्थ नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो घेऊ। तर जो फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे तो आहे 24 ए क्यूब प्लस 81 बी क्यूब। ओके, आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जो प्रॉब्लेम घेतलेला आहे तर यामध्ये 24 आणि 81 हे दोन्ही घनसंख्या नाहीत, बरोबर। कारण आपल्याकडे घनसंख्या कोणत्या असतात, जसं की एकचा घन काय आहे 1, दोनचा क्यूब 8, थ्रीचा जो क्यूब आहे तो आहे 27, फोरचा जो क्यूब आहे तो आहे 64, फाईव्हचा जो क्यूब आहे तो आहे 125, बरोबर। त्यानंतर सिक्सचा क्यूब 216, सेवनचा जो क्यूब आहे 343, त्यानंतर एटचा जो क्यूब आहे ते आहे 512, नाईनचा जो क्यूब आहे तो आहे 729 आणि टेनचा क्यूब जो आहे तो आहे 1000। तर डेफिनेटली हे फॅक्टर्स घेत असताना आपल्या कोणत्याही संख्येचा क्यूब रूट आहे का हे बघावं लागेल। आता 24 आणि 81 हे कोणत्याही संख्येचे क्यूब रूट आहेत का? नाही। मग यासाठी काय करायचं, तर यामध्ये आपण एक कॉमन फॅक्टर काढणार आहोत। एक कॉमन संख्या ती आहे 3। ओके, आता 3 जर आपण कंसाच्या बाहेर घेतलं तर 3 8 जा 24, सो आपण इथं 8 लिहू शकतो, ए क्यूब ॲज इट इज, प्लस 81 बी क्यूब। आता 81 3 डिवाइड करू आपण, 3 2 जा 6, 8 - 6 2 21 राहिले, अँड 3 7 जा 21 बी क्यूब, सो ब्रॅकेट क्लोज। आता आपल्याकडे घनसंख्या आलेल्या आहेत ज्यांचं घनमूळ निघू शकतो, ते आहेत 8 आणि 27। यामध्ये बघू शकतो आपण की 8 जो क्यूब रूट किती आहे 2 आणि 27 क्यूब रूट किती आहे 3। सो हा जो फॉर्म्युला आहे याला आपण या पद्धतीने लिहू शकतो, 3 (2a³) प्लस 27 कोणाचा आहे 3, 3b³। ओके, आता डेफिनेटली ही जी पोझिशन आहे या पोझिशनमध्ये हा आपला फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यासारखा आपण काय करू शकतो, याचं एक्सपान्शन करू शकतो, बरोबर। सो वी कॅन राईट 3 (फॉर्म्युला काय आपला पहिल्या कंसात ए प्लस बी। ओके, म्हटल्यास आपण पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी, ए कोण आहे, आता हां यामध्ये आपल्याला हे पण डिसाईड करावं लागेल की सध्या आपल्या फॉर्म्युलानुसार ए कोण आहे 2a आणि आपला जो बी आहे हा कोण आहे 3b, या पद्धतीची संख्या आपल्याकडे। सो पहिल्या कंसामध्ये काय घ्यायचं आपल्याला ए प्लस बी, सो वी कॅन राईट 2a + 3b आणि जो सेकंड कंस आहे सेकंड ब्रॅकेट यामध्ये अगोदर ए स्क्वेअर, सो 2a याचं काय घेणार आपण स्क्वेअर, म्हटल्यास हा क्लोज ब्रॅकेटसुद्धा आपण इथं क्लोज करू, ठीक आहे। सो 2a² मायनस ए इंटू बी, ए कोण आहे आपला 2a, बी आहे 3b, प्लस b² बी कोण आहे आपला 3b, त्याचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर, सो इज इक्वल टू 3। आता यामध्ये इथं संख्या काही बदलणार नाही, त्यामुळं मोठा कंस इथे ड्रॉप करून टाकू आपण, राहिलं काय फक्त 2a + 3b आणि हा जो कंस आहे
याचं आपण आता एक्सपान्शन होणार आहे म्हणून छोटा कंस घेतला हरकत नाही. सो टूचा स्क्वेअर फोर ए स्क्वेअर मायनस थ्री टूचा सिक्स ए बी प्लस नाईन बी स्क्वेअर. सो दॅट इज द आवर आन्सर. ओके, त्यानंतर आणखीन एक प्रॉब्लेम घेऊ आपण, प्रॉब्लेम नंबर एट. ओके, और सेवन. प्रॉब्लेम नंबर एट, वन प्लस क्यू क्यूब डिवाइडेड बाय 125. आता एक लक्षात ठेवायचं, इथं जरी वन दिला असेल परंतु वनचा क्यूब आणि वनचा क्यूब रूट हा सारखाच आहे, तो किती आहे, वन आहे. सो डेफिनेटली यामध्ये आपण वन क्यूब प्लस क्यू अपॉन 125 क्यूब रूट किती आहे, फाईव्ह, त्याचा क्यूब. मग या प्रॉब्लेममध्ये ए कोण आहे आपला, वन, आणि बी आहे क्यू, म्हटलंच क्यू याला थोडंसं या पद्धतीने लिहितो. ओके, सो क्यू अपॉन फाईव्ह. सो फॉर्म्युलानुसार जाऊ आपण, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी पाहिजे आपल्याला. सो ए आहे आपला वन आणि बी काय आहे, क्यू अपॉन फाईव्ह. दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर, आता वनचा स्क्वेअर वनच आहे, लिहायची आवश्यकता नाही, मायनस ए बी, आता वनला कोण कोणत्याही संख्येने मल्टीप्लाय केलं तर आन्सर तीच संख्या येते. सो क्यू अपॉन फाईव्ह प्लस बी स्क्वेअर. सो क्यूचा स्क्वेअर क्यू स्क्वेअर, आणि डिनोमिनेटरमध्ये जे फाईव्ह आहेत त्याचा स्क्वेअर किती येईल, 25. या पद्धतीने आपण डायरेक्ट आन्सर पण लिहू शकतो. सो हे आहे प्रॅक्टिस सेट 6.2, आणि जे फॅक्टर्स पाहिले आपण कोणाची, ए क्यूब प्लस बी क्यूब, तर या पद्धतीने त्याचं सोल्युशन करायचं.